जय जगन्नाथ मित्रमैत्रिणींनो, हे बघा, ह्या सरकारने जगन्नाथाचं नाव घेणं सुरू केलेलं आहे, पण जसं जय श्रीरामाने त्यांना वाचवलं नाही, तसंच जगन्नाथ सुद्धा यांना वाचवला येणार नाही आहे. एकानंतर एक त्यांचे पितळ उघडे पडत आहे. आता काय नवीन उघडं पडलंय तर आजच 4 महिन्यापूर्वी पंतप्रधानांनी इनॉग्रेट केलेला अटल सेतू, त्याच्यामध्ये भेगा पडलेल्या आहेत. अजून एक पाऊस पण नीट पडलेला नाही आहे आणि पहिल्या पावसामध्येच हा अटल सेतू, ज्याचा इतका गाजावाजा केला होता, ज्याच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी इतका गाजावाजा केला होता, मोदीजींनी त्याच्यावर काय काय फोटो सेशन केले होते, सगळ्या गोदी मीडियानी त्याच्यावर काय काय व्हिडिओ बनवले होते, मुख्यमंत्र्यांनी काय काय त्याच्यावर बोलले होते. हा गेम चेंजर प्रकल्प आहे, इंधन वाचणार, वेळ वाचणार, प्रदूषण कमी होणार, अशा प्रकारचा अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून हा प्रकल्प आपण केला. गेम चेंजर प्रकल्प आहे आणि मोदी नसते तर असा प्रकल्प झाला नसता, असं करत जो प्रकल्प त्यांनी सुरू केला आणि जो गाजावाजा केला आणि जी लोकांची मतं घेतलेली आहे, आज त्या अटल सेतूवर खूप साऱ्या भेगा पडलेल्या आहेत. खूप व्हिडिओ जे आहेत ते आज सोशल मीडियावर याच्यावरचे येत आहेत. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघा, आणि हे जर यांच्या कामाचा दर्जा असेल ना तर आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. आय रिपीट, आपल्या स्टेटसवर, आपल्या आपण जिथे कुठे आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असू तिथे या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, लोकांना त्या कळल्या पाहिजे. हा मुद्दा असा नाही आहे की पंतप्रधानांच्या घरातल्या एखाद्या वस्तूचा बिघाड झालेला आहे तर आपण म्हणूया की नाही आपण त्या वस्तूच्या विषयी काय बोलणार नाही. पण अटल सेतू ही पब्लिक एंटिटी आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या टॅक्सच्या पैशामधनं बनलेला हा सेतू आहे. जवळपास 18,000 करोड, आय रिपीट, जवळपास 18,000 करोड, 17,700 काहीतरी तो आकडा आहे, 18,000 जवळपास याच्यासाठी जातो कारण की त्याच्यावर टोल टॅक्स पण प्रत्येक गाडी मागे 250 रुपये घेतले जातात. जी 18,000 करोड ही अमाऊंट आहे, किंवा प्रत्येक गाडी जेव्हा तिथून जाते तेव्हा त्या गाडीने दिलेले 250 रुपये आहे, या सगळ्या पैशाचा इथे नासोडा होताना दिसतो आहे. काय क्वालिटीचं काम आहे? निदान एवढ्या गाजावाजा करत सुरू झालेला अटल सेतू 5-6 वर्ष तरी नीट राहायला पाहिजे होते का नाही? पहिल्याच पावसात, अहो पूर्ण पावसाळा पण झालेला नाही, पहिल्याच पावसात याला केवढ्या मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. हात घालून पाहिला तर पूर्ण हात त्याच्यात जातोय, मोठे मोठे दगड त्याच्यामध्ये जात आहेत, इतक्या भेगा त्याला पडलेल्या आहेत. अजून पावसाळ्याभरामध्ये या रस्त्याला काय काय होईल, म्हणजे पूर्ण पावसाळा जाईल तर या रस्त्याचे काय हाल होतील. त्यामुळे ही आपली ड्युटी आहे, कारण आपल्या खिशातनं पैसा या रस्त्यासाठी गेलेला आहे, तर आपली ही ड्युटी आहे की आपण त्याच्यावर सरकारला बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे, त्यांना सुनावलं पाहिजे, आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा सुनावलं पाहिजे. काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे वापरलेली आहे, ही टेक्नॉलॉजी वापरून आपण हे केलेलं आहे, असं जे सांगत होते ना, त्यांचं भाषण एकदा पाहून घ्या. तर मुख्यमंत्री साहेबांना मला विचारायचं की अशी कोणती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली होती हा रस्ता बनवण्यासाठी, हा पूल बनवण्यासाठी, आणि ती टेक्नॉलॉजी आत्ताच्या आत्ता तुम्ही मोडीत काढा, बरं, डिक्लेअर करा आणि ती फेकून द्या ती टेक्नॉलॉजी. आम्हाला नको आहे, आम्हाला आमचे जुने बुरे दिनच हवे आहेत. आणि देवेंद्र फडणवीस, इस बात की सबसे ज्यादा खुशी है की अटल सेतू का उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री जी के हाथों से हुआ है, और ये अटल सेतू इसलिए हो पाया क्योंकि इस देश में मोदी राज आया. अगर मोदी राज नहीं आता तो अटल सेतू कभी नहीं हो पाता. काय काय तारीफ केली होती, केवळ मोदी राज है इसके लिए ये पूल बन पाया, मोदी आहेत म्हणूनच हा पूल इथे बनू शकलेला आहे. अहो, याच्या आधी काय पूल बनलेच नव्हते? 2014 आधी आम्ही कुठल्या पूलवरूनच गेलेलो नव्हतो, असं तुम्ही बोलताय. आणि काय डंका पिटलेला आणि काय काम, कामाचा काय दर्जा आहे, याच्यावरून हेच लक्षात येतंय की फोटो काढण्यामध्ये जेवढे मोदी लक्ष घालत आहेत की नाही, तेवढे लक्ष हे या कामामध्ये घालत नाहीयेत, आणि त्यांचं कोणीही घालत नाही आहे. यांच्या एकंदर कामाच्या रूपावरून हेच लक्षात येतंय की यांना फक्त भडकाऊ कसं बोलायचं ह्याचं ट्रेनिंग ते रोज घेत असणार आहे, त्याच्यावर काहीतरी वाचन करत असणार आहे, ते भाषण पाठ करत असणार आहे भडकाऊ बोलण्याचे, किंवा फोटो कसे काढायचे, कुठल्या पोजमध्ये फोटो काढायचे, ह्या दोन गोष्टीवरती एवढं कॉन्सन्ट्रेट करतायत की त्यांचं लक्षच नाही आहे की इथं रस्त्याची कामं नीट होत आहेत की नाही, त्या ठेकेदाराला काहीतरी दम द्यायचा काहीही नाही. मला तर वाटतं त्यांचं सातवं लोटं असणार आहे की त्या ठेकेदारांनी या मंत्र्यांना सगळ्यांना भरपूर पैसे दिलेले असतात की तुम्ही इकडे काय लक्ष नका देऊ, आमच्याकडे काय तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करू नका, इन्क्वायऱ्या करू नका, आम्ही करतो काम. ठेकेदाराला तर पकडायलाच पाहिजे, पण आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे तोंड लपवून बसलेले आहेत. आता त्यांनी समोर येऊन जसं त्यांनी सांगितलं की नाही अटल सेतू मोदी आल्यामुळे बनू शकलेला आहे, असलं ह्याहून त्या, आता त्यांनी समोर येऊन हे सांगायला पाहिजे की नाही चूक झालेली आहे आणि ती चूक सुधारायचा आपण प्रयत्न करूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा समोर येऊन, ज्या ज्या लोकांनी या अटल सेतूची तारीफ केलेली आहे त्या प्रत्येकाने समोर यायला पाहिजे, कारण की ते त्यांची जबाबदारी आहे. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला होता, तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवला होता. ती रश्मिका मंदाना इलेक्शनच्या 4 दिवस आधी तिने
काय ऍड केली होती की डोळे उघडा भारतीयांनो, ओपन युअर आईज, बघा काय विकास होतोय, डेव्हलपमेंटसाठी तुम्ही व्होट करा, असं ती रश्मिका म्हणली होती. तिच्या घरी ईडीचा छापा पडला तेव्हा तिने या अटल सेतूची काय काय ऍड केली होती, काय काय व्हिडिओ बनवला होता. आज तिने पण समोर यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की डोळे उघडून नेमकं काय झालेलं आहे. त्या भेगातीला आपण या पुलाचं इनॉग्रेशन केलं होतं म्हणजे जानेवारी 2024 ला. अजून 4-5 महिने नाही झालेले आहेत, आता कुठे तो वापरायला लागलेला आहे ना हा पूल, आता तुटायला लागलेला आहे. म्हणजे आता भेगाच अशा पडलेला आहे की लोकांना त्याच्यावरून जायची पण भीती वाटेल, की कितीतरी पूल पडण्याच्या पण घटना आपण ऐकत असतो. तर ही भीती जर लोकांच्या मनामध्ये बसली तर तुमच्या त्या प्रोजेक्टला काय अर्थ आहे, ते 18,000 करोड रुपये तुम्ही घालवले त्याला काय अर्थ असणार आहे. तुम्हाला या पुलाची डिटेल माहीत नसेल तर 21 किलोमीटर लांबीचा हा पूल आहे, जो समुद्रावरून जाणारा लॉंगेस्ट ब्रिज आहे असं म्हणलं जातं. किंवा हे सगळे लोक जे इन्फ्रास्ट्रक्चरवर आपल्याकडून व्होट घेतात की नाही विकास विकास विकास, आणि त्यांच्या विकासावर त्यांनी जर व्होट घेतलेले आहेत तर आपण त्यांना हे प्रश्न विचारले पाहिजे की तुमचा हा जो काही विकास म्हणतो तो पक्का का नाही आहे. 4 महिने आधी गोखले ब्रिजची पण बातमी आपण वाचलेली होती. गोखले ब्रिज बनला म्हणजे ज्या ठिकाणी जाऊन त्याला जोडायचं होतं तिथे तो जाऊन जोडणार जाणार नाही आहे अशी बातमी ती होती. मी व्हिडिओ बनवला होता म्हणजे इकडून एक ब्रिज होतो इकडून एक ब्रिज होतोय आणि ते जोडल्याच जाऊ शकत नाही अशा कंडिशनला येऊन थांबलेले आहेत. इथे सुद्धा आपल्या सगळ्यांचा पैसा लागलेला आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे, ओरडलं पाहिजे, यांच्या कांठाळ्या बसतील इतकं आपण ओरडलं पाहिजे असं मला वाटायला लागलंय. तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. महाराष्ट्रातली गोष्ट आहे, मुंबईमधली गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे. येत्या विधानसभेमध्ये पण हे लोक विकासाच्या नावाने आपल्याकडून व्होट घेणार आहेत आणि त्यांना हे आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला हे कळलं पाहिजे की हे जे गुजराती लॉबी आहे ना, हे महाराष्ट्राचं किती मोठं नुकसान करते आहे, विकासाच्या नावावर आपल्याकडून काय लुटत आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभेमध्ये तर आपल्याला ही बीजेपी आणि त्यांच्यासोबत असणारे हे सगळे मिंधे ग्रुप या सगळ्यांना आपल्याला हरवायचं तर आहेच, पण त्यांचे हे जे काही पितळ उघडे पडत आहेत की नाही हे जास्तीत जास्त लोकांच्या समोर आलं पाहिजे. थांबते, थँक्यू.